सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आढळणाऱ्या पाकिस्तानात प्रथमच एका हिंदू महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. सुमन कुमारी असं या महिलेचं नाव आहे. प्रत्येक क्षेत्रात आता महिलांचा सक्रिय सहभाग असतो हे काही नवं नाही, पण एका वेगळ्या समुदायात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे चंद्रावर जाण्या इतकंच मोठं यश आहे. पाकिस्तानात कुठल्या हिंदू व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी न्यायमूर्ती राणा भगवान दास यांची पहिले हिंदू न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती, पण सुमन कुमारी या पाकिस्तानातील पहिल्या हिंदू महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. सुमन या कंबर शाहतकोट येथे राहतात. याच जिल्ह्यात त्या न्यायाधीश म्हणून सेवा देणार आहेत. त्यांनी हैदराबाद मधून LLB केलं. कराचीच्या सय्यद जुल्फिकार अली भुट्टी विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेतून कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांचे वडील नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर बहीण चार्टर्ड अकाउंटंट आहे. अशा सुशिक्षित परिवारात त्या वाढल्या तरी लोकांच्या न्यायासाठी लढावं म्हणून वकिली हा धडाडीचा पेशा निवडताना पाकिस्तानी समुदायातील लोक मला स्वीकारतील का असा एक विचार त्यांच्या मनात यायचा. पण पाकिस्तानी लोकांनी स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं तरी माझे कुटुंबीय माझी साथ कधीच सोडणार नाहीत हा विश्वास त्यांना होता. या विश्वासाचा जोरावरच त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंच, मात्र न्यायाधीश होण्यासाठीही प्रयत्न केले आणि ज्यात त्यांना यश आलं आहे.